नागपूर जिल्हा ग्रामीण अंतर्गत मंगळवारी दुपारी 4 ते 5:15 वाजेपर्यंत झालेल्या वादळ व पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यांतर्गत 3 ठिकाणी वीज पडून 3 जनावरांचा मृत्यू झाला तर काचुरवाही येथील एका शेतकऱ्याच्या घराचे छत उडाले. नागपूर शहरासोबत नागपूर ग्रामीणमध्येही अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. रामटेक तहसील अंतर्गत येणाऱ्या कचुरवाही येथील शेतकरी अशोक डोरीसारे यांच्या गोठ्याचे छत उडून गेले. त्यात शेतकरी कसा तरी सुखरूप बाहेर पडला. मात्र अशाच प्रकारे पाटगोवारी गावातील शेतकरी बलिराम बल्लारे यांची गाय शेतात चरत असताना वीज पडल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे मांगली गावात शेतकरी रामाजी लाटकर यांच्याही बैलावर वीज पडून जागीच मृत्यू झाला तर चपळा मांद्री गावात वीज पडून एका म्हशीचा मृत्यू झाला. पावसामुळे जिल्ह्यातील धान मूंग तीळ या उन्हाळी पिकासोबतच भाजीपाल्याच्या पिकाचे तसेच आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर शहरात जोरदार वादळाने अनेक भागातील झाडे उन्मळून पडली, होल्डिंग फाटले, विजेचे तार तुटले व टीनही उडाले.